पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हॉस्पिटलमध्ये MRI काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने काढण्यात आल्याचा हा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली असून या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये लंकेश उतेकर या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून लंकेश उतेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिला जहांगीर हॉस्पिटलमध्ये MRI करण्यासाठी आली होती तेव्हा हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये हा प्रकार घडलाय. चेंजिंग रूममध्ये कुणीतरी मोबाईल सुरू ठेवून चित्रीकरण करत आहे असं पीडित महिलेला लक्षात येताच तिने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीच्या तक्रारीवरून लंकेश उतेकर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊसकीपिंगमधील कंत्राटी कर्मचारी आहे. आम्ही त्याच्या विरोधात कठोर कारवाई करणार आहोत असं जहांगीर हॉस्पिटलच्या वतीने ईमेलच्या माध्यमातून सांगण्यात आलं. यातील फिर्यादी जी महिला आहे ती 23 तारखेपासून जहांगीर हॉस्पिटलला ऍडमिट होती उपचाराकरता. 26 जानेवारी 2019 रोजी म्हणजे काल संध्याकाळी 9 वाजता डॉक्टरांनी त्यांना उपचाराकरता MRI स्कॅन करण्यासाठी सांगितलं. ज्यावेळेस ती महिला MRI स्कॅनिंग करता MRI सेंटरच्या तिथे ग्राउंड फ्लोअरला गेली होती त्यावेळी त्यांना MRI करण्यापूर्वी कपडे बदलण्याकरता सांगितलं म्हणजे चेंजिंग रूममध्ये गेली. त्यावेळी तिथले अगोदरच वॉर्ड बॉयनं त्याचा स्वतःचा मोबाईल अशा पद्धतीने ठेवला होता की जेणेकरून ते कपडे बदलत असताना चित्रीकरण होऊ शकेल. हा सगळा प्रकार त्या महिलेला ज्यावेळेस लक्षात आला पुढे मोबाईल ठेवलेला आहे आणि आपलं चित्रीकरण होत आहे त्यावेळेस त्या महिलेनं आपल्या पतीला बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर पुणे शहराच्या नियंत्रण कक्षाला कळवलं. तिथून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मंगलदास पोलिसांचे चौकी अंमलदार आणि बीट मार्शल आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तो प्रकार आम्ही समजून घेतला आणि पुढील कारवाई केली. कारवाईमध्ये आम्ही तो मोबाईल जप्त केला तिथेच आणि आरोपीला ताब्यात घेतला. इंट्रोगेशन दरम्यान लक्षात आलं की याच आरोपीनं हे सदरचं कृत्य केलेलं आहे म्हणून ती पत्नी फिरे महिला जी आहे तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता त्यामुळे तिच्या पतीची फिर्याद घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यातल्या आरोपीचं नाव आहे लकेश लहू उतेकर. वय 25 वर्ष आहे त्याचं. तो इथे भाड्याच्या खोलीत राहतो धानोरी इथे. मूळचा तो तालुका खेड जिल्हा रत्नागिरीचा आहे आणि त्याची पार्श्वभूमी किंवा इतर गोष्टी बाबत आपण तपास चालू आहे. बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॉर्डबॉयचं काम करत होता तिथे हॉस्पिटलमध्ये मागील काही वर्षापासून. तो काही परमानंट तिथला नोकर नाही तिथला वॉर्डबॉयचं काम करत होता.